दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। चैतन्य कानिफनाथ व दत्त महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झालाय। श्री चैतन्य कानिफनाथ देवस्थान शहा कारवाडी लोखंडे पाटील वस्ती सिन्नर नाशिक येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर काठी मिरवणूक व भंडाऱ्याचे आयोजन देखील करण्यात आले होते। दिनांक 29 एप्रिल, 30 एप्रिल व 1 मे असे 3 दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भक्तिगीत यांसह अनेक कार्यक्रम देखील योजिले होते। यावेळी कॅप्टन अशोक कुमार खरात, माजी आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजभाऊ वाजे, सीमंतिनी कोकाटे, श्री गोवर्धन गिरीजी महाराज, सरपंच संभाजीराजे जाधव, त्याचबरोबर रुपाली जाधव, किसन पाटील चौधरी नांदगाव, बाळासाहेब करपे नांदगाव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच यावेळी सद्गुरु श्री ठाकरे अण्णा, श्री श्री 1008 महामंडलेश्वर ओंकारनाथ संतोष बाबा शिंदे, शिवभक्त ब्रह्मांड शास्त्रज्ञ कॅप्टन अशोक कुमार खरात, श्री श्री गोवर्धन गिरीजी महाराज, श्री सिद्धेश्वर देवस्थान, गुरुवर्य माई साहेब, श्री रवींद्र घोडे, श्री श्यामकांत डावरे, श्री शंकर गागरे, श्री सुरेश बाबा चव्हाण व गुरुबाबा आदी महंत उपस्थित होते। दरम्यान शहा कारवाडी ग्रामस्थांच्या वतीने या श्री चैतन्य कानिफनाथ व दत्त महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी याचा पुरेपूर लाभ घेतलाय। बाळासाहेब सोनवणे, दक्ष न्यूज, सिन्नर।